काळुंद्रे गावात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक विद्यार्थी नागरिक तसंच ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसंच यावेळी आभा कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. पनवेल महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने काळुंद्रे गावातील मर्याई मंदिराजवळ हे शिबिर राबवण्यात आलं होतं. या शिबिराचं पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक तेजस कानपिळे, सामाजिक कार्यकर्ते कुणाल म्हात्रे, गणेश घरत, विजय गायकवाड, सचिन चिखलेकर, वॉर्ड क्रमांक 20 चे अध्यक्ष रघुनाथ बहिरा, रुपेश परदेशी, शक्ती केंद्र प्रमुख बैराम चिखलेकर, डॉक्टर अनिल पाटील, रिया माळी, खैराणी मिसबा, प्रल्हाद खुटले, प्रवीण पाटील, पूजा मंजुळे, शैला आंबेकर, दीपाली पेटेकर, पूजा वंजारी, प्रगती लोखंडे, श्वेता पाटील, रिंकू गायकवाड, समीक्षा महाकाळ, कुणाल पाटील, गणेश म्हात्रे, विनोद पाटील, नीता घरत, रीता चिखलेकर, दर्शना पाटील, सीमा आर्य, पूजा नावेत, गौरी चिखलेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज क्रमांक 20 मधील काळुंद्रे येथे दरीबरी मंदिरामध्ये पनवेल महानगरपालिका नागरिक आरोग्य केंद्राच्या मार्फत मोफत आरोग्य शिबिर व मोफत आभा कार्ड आणि मोफत आयुष्मान भारत कार्डाचं वाटप इथे होणार आहे. खरं तर आमचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव ठाकूर, सभागृह नेता प्रवीणराव ठाकूर, आयुक्त गणेशजी देशमुख आणि इथल्या UPSC 7 नंबरच्या मुख्य विधिज्ञ निरीक्षक आमच्या निंबाळकर मॅडम यांच्या माध्यमातून आज इथे हा शिबिर साजरा होत आहे. खरं तर मी लोकांना आवाहन करेन इथे का आपण या शिबिराचा, मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. इथे लहान मुलांची पण चिकित्सा केली जाते व ज्येष्ठांची, महिलांची सर्व किती चिकित्सा इथे केली जाते. जनरल चेकअप आहे, रक्त चेकअप आहे, थायरॉईड चेकअप आहे व डोळ्यांची तपासणी सुद्धा इथे आहे. तर मी पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करेन का इथे येऊन आपल्या सर्व आरोग्याची तपासणी करावी. आणि आपण पाहता की या पनवेल महानगर क्षेत्रामध्ये 29 ग्रामपंचायत समावेश झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेमार्फत हा आरोग्य शिबिर आयोजित केला जातो. मान नुकताच मागच्या धक्क्यावरती माळी शाळेमध्ये आरोग्य शिबिर आयोजित केला होता, त्याच्यामध्ये जवळजवळ 300 ते 350 लोकांनी त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आणि आज त्या काळुंद्रेमध्ये आज शिबिर लावलं आहे. या शिबिराच्या माध्यमातून आपण गोरगरीब जनतेने व इथल्या मध्यमवर्गीय लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. मला आनंद आहे त्या पुढच्या काही वर्षांनी इथे काळुंद्रेमध्ये आज आपण आपल्या आरोग्य शिबिराचं, आरोग्य केंद्राचं, बिल्डिंगचं काम चालू आहे, ते लवकरच पुरवठा जाईल. आणि भिंगारीमध्ये ऑलरेडी आरोग्य केंद्र आहे पण तिथे रोजच्या रोज तपासणी होऊन जातात, रोजच्या रोज त्याचा आरोग्याचा फायदा घेतात. मी लोकांना विनंती करेन आपलं आरोग्य हे निरोगी राहून आपल्याला जी मोफत सेवा, मोफत औषध वाटप इथं पनवेल महानगरपालिकेवर केला जाते याचा आपण लाभ घ्यावा, विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना आभार मानतो. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून काळुंद्रा या प्रभाग क्रमांक 20 काळुंद्रे या ठिकाणी आज आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवण्यात येत आहे. तर गाठीवासाठी या भागातील माझे सहकारी नगरसेवक प्रभाग क्रमांक 20 माजी नगरसेवक अजयजी भैरा, प्रभाग क्रमांक 20 अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष रघुनाथजी भैरा, ग्रामस्थ आणि आमचे सर्व सहकारी रुपेश परदेशी, सचिन चिखलेकर, विशाल मस्कर, परेश चिखलेकर, कुणाल म्हात्रे हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आज पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून काळुंद्रे या भागात या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवली जात आहे. या ठिकाणी पनवेल महापालिकेचे डॉक्टर त्यांच्याबरोबर या ठिकाणी तेरणा हॉस्पिटलचे काही तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आज जनरल चेकअप, डायबिटीज, थायरॉईड चेकअप ह्या सर्व पद्धतीच्या आज उपचार या ठिकाणी केले जात आहेत. तर आज धावत्या कामाच्या पळापळीमध्ये लोकांना या ठिकाणी आज हॉस्पिटल जाणं शक्य होत नाही. तर आज आपल्या दारात या ठिकाणी दवाखाना आलेला आहे. तुम्ही या सर्व या भागातील लोकांना एक विनंती करतो की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी एक जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आपले सभागृह नेते परिषद ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काळुंद्रा भागात हा मोठा शिबिर या ठिकाणी राबवला जात आहे. आज काळुंद्रा भागातील नागरिक आणि आमचे सहकारी नगरसेवक अजय बहिरा हे आम्ही ज्या ठिकाणी काळुंद्रामध्ये जो शिबिर राबवला होता तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. त्याचबद्दल मी विनंती करतो की काळुंद्रा भागातील सर्व नागरिकांनी देखील या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.